नमस्कार. संपूर्ण जग नैसर्गिक आपत्तीला, कोविडच्या आपत्तीला तोंड देत आहे. यामध्ये फलटणे अपवाद होऊ शकत नाही. आपण फलटणमध्ये सर्वजण राहत असताना आजपर्यंत एकही कोरोनाचा पेशंट आढळलेला नाही हे आपलं नशीब आहे. लोकही ऐकतायत, प्रशासन जबाबदारीने वागतंय, नेते मंडळांची सकारात्मक भूमिका आहे. प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीने हा प्रश्न हाताळतंय. प्रांत साहेब, डीवायएसपी साहेब, पीआय साहेब, पोलीस कर्मचारी, रेव्हेन्यूचे कर्मचारी, मुख्य म्हणजे सीओ आणि नगरपालिकेचे कर्मचारी यांनी अत्यंत संवेदनाक्षम पद्धतीने हा प्रश्न हाताळायचा चालवलेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचा मी चेअरमन आहे आणि मी नगरसेवक देखील आहे. या दोन्ही डिपार्टमेंट्सवर मी बारीक नजर ठेवून आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण आणि नगरपालिका यांनी बसून एक निर्णय घेतला घरपोच भाजीपाला करण्याचा. धान्य आणि भाजीपाला या दोन्ही गोष्टी फलटणला कमी पडणार नाहीत याची या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो. थोडं ऐकणं गरजेचं आहे. नागरिकांनी घोळके न करणं, बाहेर घराच्या न येणं, शक्य तितकं घरात थांबणं हे आपल्या घरच्यांच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. चार टपोरी पोरांची गँग तयार होते आणि कारण नसताना बाहेर फिरते ही गोष्ट अत्यंत घातक आहे. कारण शेवटी त्या टपोरी पोरांनाही घरी त्यांचं कुटुंब आहे आणि आपण घरात एखादी महामारी घेऊन जाऊ शकतो याची नोंद ह्या मुलांनी देखील घेणं गरजेचं आहे. आपण अशा पद्धतीने वागावं कधी ही ज्यावेळेला सुबत्ता असते, ज्यावेळेला कुठलंही टेन्शन नसतं, कुठलीही महामारी नसते, त्यावेळेला थोडीशी मुलं फोड वागली तर त्यात काही बिघडत नाही. हा गावगाडा असतो आणि हा गावगाडा चालवण्यात सर्व प्रकारची माणसं असतात हे आम्हाला देखील समजतं. परंतु सिरियस सिच्युएशन आहे. सिरियस सिच्युएशनमध्ये आम्ही सर्वजण याच्या बाबतीत अत्यंत सतर्क आहोत. रामराजे जरी फलटणमध्ये नसले तरी मी व संजूबाबा फलटणमध्ये आहोत. सुभद्राजे आहेत, विश्वजीतराजे आहेत आणि ते सतत लोकांच्या संपर्कात आहेत. सॅनिटायझर लोकांना कसा कमी किमतीत उपलब्ध करून द्यायचा याच्या प्रयत्नात आम्ही आहोत आणि त्यासाठी रामराजेंनी योग्य ते आदेश पारित केलेले आहेत. हे सगळं होत असताना फलटणच्या सीमा सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. चोरून माणसं येतात आणि ती येऊन या ठिकाणी राहतात. न जाणो अशा पद्धतीचा एखादा माणूस फलटणमध्ये येईल आणि अख्ख्या फलटणला इन्फेक्ट करून सोडेल अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. आपल्या गल्लीत, आपल्या मोहल्ल्यात कुणी जर माणूस बाहेरचा आला तर शासकीय यंत्रणेकडे त्याची नोंद करणं अत्यंत गरजेचं आहे. भले वाईटपणा आला तरी चालेल. हे सगळं होत असताना आपण घाबरू नका, घराबाहेर पडू नका, घरात राहा, सुरक्षित राहा. महाराष्ट्र राज्याचं शासन अत्यंत सतर्क आणि कडक पावलं उचलत आहे. मी मंत्रिमंडळाचं अभिनंदन करतो की अशा पद्धतीने त्यांनी निर्णय घेतले. अजित पवार साहेब, मुख्यमंत्री साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी अत्यंत जोमाने ह्या कामात त्यांनी जोखून देऊन काम करतायत. सर्व गव्हर्नमेंट डिपार्टमेंट अतिशय सुंदर काम करतायत. जिल्ह्याचे कलेक्टर अत्यंत सक्षमपणे हालचाली करतायत. पोलीस यंत्रणा याचं मी आभार मानावं तितकं थोडं आहे. मी स्वतः पोलीसच्या लोकांची मार्केटिंग कमिटीमध्ये जेवण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि काही अडचणी असतील तर जरूर आमच्याकडे यावं. मी माझा फोन नंबर या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो. 9822233
1444 हा माझा नंबर आहे. पुन्हा एकदा सांगतो, 9822331444 हा माझा नंबर आहे. काही अडचण आली तर ह्या नंबरवर आपण SMS करा, मी मोकळा झालो की मी आपल्याला फोन करीन. काही अडचण आली तर त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन, एवढीच ग्वाही आज या ठिकाणी देतो. आपण सुरक्षित राहावी एवढी विनंती करून मी आपल्याला धन्यवाद मानतो. थँक्यू.